गणपति बाप्पा मोरिया। गणराया राग मन झालेले पण एक रुखरुख आहे बघ, ह्या वर्षी काही तुझा उत्साह दणक्यात करू शकत नाही, पैशाची जुळणा होत नाही बाबा। आता तू आलायस, आमचं विघ्न सगळं घालवून टाक, पुढच्या वर्षी तुझा उत्सव परत दणक्यात करू बघ। त्याच्यापासून काय लपलंय तात्या, तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्या आगमनानं सगळं काही ठीक होते बघा। तात्या हे भुईमुग इकलं त्याचं पैसे बघा, झाली का नाही चांगल्याची सुरुवात? म्हणजे काय, माझा माझ्या नातवरती विश्वास होता, आहे आणि राहील। पक्का रांगडे पाटील आहे ती हो, त्याचा शब्द कधी बोलणार नाही। तात्या आता खर्चाकडे बघू नका, तुमच्या मनासारखा साजरा होऊ दे, सण होऊन जाऊन दे जोरदार। भाईतर आपण की नाही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ओळखीच्या माणसांनी जेवण घालूया, आणि हा आता पैसे आलेत की नाही तर आमच्या खोलीत एक बसायला सोफा घेऊया, बसायला काहीच जागा नाही हो, आणि कपडे अशी तशी इकडे तिकडे पडलेले असतात तर एक कपाट बी घेऊया, खर कपडे बी कमी आहेत, चार पाच कपडे बी घेऊया नवीन। आता तुमच्या गाडीला जरा ब्रेक लागेल का? लागतोय की, एवढंच होत, आता गाव जेवण तर आपण घालणार आहे की नाही? तुम्ही म्हणताय त्यातलं काय बी होणार नाही का? आता पैसे तर आलेत ना, मग पैसे आले पण ह्यातले काही पैसे गावातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता जाणार आहेत। गणपती बुद्धीची देवता, पण गावातल्या काही मुलांना आर्थिक अडचणी पाहिजे, त्यांची नड आहे म्हणून शिकता येत नाही, त्यांच्यासाठी ह्यातले पैसे जाणार आहेत। त्यांची बुद्धी वाढेल, त्यांची अक्कल वाढेल, असं काहीतरी शैक्षणिक मटेरियल मी या पैशातून आणणार। अर्जुन काका, बापा बुद्धीचा देवच आहे ना, मग तो माझा सुट्टीचा होमवर्क करेल। ए सोयरा जरा गप बस, डोक्यावर पडल्यासारखं काय बी विचार नको। काय झालं? मी वाचलंय पुस्तकात गणपती बाप्पाने व्यास ऋषींसाठी महाभारत लिहून दिलं, मग मी माझा होमवर्क सांगेल की त्याला। हा गणपती बाप्पाने नुसतं लिहिलं पण सांगितलं कोणी? व्यास बाबांनी। तसा आपण अभ्यास करायचा, मेहनत करायची, सगळं बाप्पावरती अवलंबून नाही ठेवायचं। जो सगळं बघत असतो बरोबर फैडत बघ तुला। विसरली बघ अर्जुना, अरे मी नैवेद्य केलताना तर त्यांच्यासाठी मी केलत, जरा त्यांना देऊन येतोस काय? आता कसा आला असं? कसं म्हणजे? दारात ना आलो। हे आमचं देवघर आहे, कळतंय की नाही तुला? तुमचं देवघर नंतर आधी आमचं घर आहे। मला शहाणपणा शिकवू नकोस, आणि अंघोळ बिंगोळ झाली आहे का तुझी? आमच्या देवाचं सोळं एकदम कडक असत, आम्हाला घाणेडेपणा अजिबात चालत नाही। हो कानडे कोणाला म्हणताय? आणि तोंडाला येईल तू बोलणं कसं नवाराचं? आणि तुमचा देव आणि आमचा देव वेगळा आहे काय? आम्ही बी आमच्या देवासाठी सगळं नीटच करतोय। बस खूप बोलला असं, आता का आला असं ते सांग। निवेद द्यायचा होता, ठीक आहे काही न केलं। काय रे, तुमचा देव आणि आमचा देव वेगळा नाही ना, मग तुमच्या देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आमच्या देवाला वेगळा नैवेद्य का केला असं? आम्हाला नको आहे तुमचा नैवेद्य। पा त्यांनी एवढ्या प्रेमाने बनवला असेल नैवेद्य, नको म्हणायला नको। पण आपण नैवेद्य केलाय,
राहू द्या ना, त्यांनी मुद्दाम श्रद्धेने आपल्या देवासाठी नैवेद्य बनवला, त्याचा अपमान नको व्हायला. अप्पा अम्मा बरोबर बोलते, राहू दे ना नैवेद्य. ठीक आहे घ्या. ए झालं ना आता, मग निघ पटकन निघ. या घरातल्या बायकांना कंठ फुटलाय. अर्जुनची आई हो येऊ काय? ये की ये ये प्रसाद अम्माने पाठवलाय. अरे वा छान आहे, कुणी बनवलाय? बनवला मीच, पण चव अम्माच्या हातची असते. लय झाक बोलायलायस पोरी तू बघ. शिकून घे शिकून दे, आपल्या आईच्या हातचा सगळा स्वयंपाक शिकून घे. तुला येतच असन, पण कसं असतंय आईच्या हातची चव वेगळीच असते, हाय का नाही? म्हणून म्हटलं ज्या घरी जाशील का नाही त्या घरी अन्नपूर्णा म्हणून मिरवशील बघ. काय ग, तुमची साडी खूप छान आहे. बया ही बाय नववारी सणासा दिला नेसतो आम्ही नववारी, एरवी कुठे येळ मिळतोय नेसाया. आणि तुम्हाला शोभून दिसते. घ्या आता शोभून दिसते, तुला बी शोभून दिसेल. तुला आवडते नववारी? आवडते, खूप आवडते. खरंच आवडते? नाही मी अशा पण विचारले की आजकालच्या मुलींच्या आवडीनिवडी त्यांची फॅशन वेगळी असते ना, म्हणून. तुमच्याकडे बी नेसतात ना अशी नववार? नेसतात, पण जरा वेगळी पद्धत आहे. पण तुमच्या साडीचा रंग पण किती छान असतो, एकदम फ्रेश वाटतय. ती लईच आवडलेली दिसते बाई नववारी. हो मला आवडली नववार, आणि तुमची ही जी मराठी पद्धत आहे ना मला ती पण खूपच आवडली. मी सारखे हेच कपडे घालते ना, कधी कधी कंटाळा येतो सारखे सारखे तेच कपडे घालायचे, पण काय करणार माझ्या अप्पांना. सॉरी मी कंप्लेंट करत नाहीये. नाही नाही तक्रार नाही म्हणते की मन मोकळं करणं म्हणतात, आणि आपल्या बायकांना लागतेच ना व कोणतरी मन मोकळं कराय. ऐक बोल. मग मी तुमच्या जवळ बोलले तर चालेल काय? घ्या हे काही विचारणं झालं वय बोल की चालते. तू ये काम करतेस का तू? तू तुझ्या खोलीत जा, मी येते पाठवा. अर्जुनिया जरा इकडे येतोस काय? एवढं काय अर्जंट आहे? अर्जंट हाय बी अन्न आय बी टेबल घे का आय. किती दिवसानं हात लागलाय ना या ट्रंकला, काय याच्यात काय आहे ते बघ आता. पण आताच काढल्या? काय काय गोष्टी जवळच्या तेव्हाच काढायच्या असत्यात. भारी साडी आहे की कुणाची? तुझ्या आजीची, माझ्या सासूबाईंची. तुला बघितलं नाही कधी नेसलेली? सासूबाईंना लई आवडायची ही साडी, तात्यांनी लय प्रेमाने दिली त्यासली साडी. त्याचा आईच्या वेळेला मला म्हणाल्या कशा शारदे ही साडी तू नेसायची आणि तुझ्यानंतर पुढच्या पिढीला सुपूर्द करायची. तात्यांचं प्रेम दिसतंय यात. प्रेम लय भारी प्रेम. प्रतापचं लग्न झालं का नाही तेव्हा मला वाटलं बा द्यावी साडी सरितेला पुढचे, पण म्हटलं थांबा. प्रेम कुणाला द्यायचं म्हटलं तरी समोरच्याची योग्यता पाहिजे का? नाही मग आता का काढल्यास? ठेवून तरी काय करू? कुणाला देणार आहे? रेवतीला. काय तिचा काय संबंध? तात्यांनी आजीसाठी घेतलेली साडी आहे. तूच म्हटलीस ना मग आजीने सांगितलं पुढच्या पिढीला सुपूर्त कर, हिला काय द्यालीस तू? का मला द्यावी वाटली, देते मी देणार. बघ काहीतरी खूळ काढू नकोस,
तात्यासनी नाही आवडलं. तात्यासनी मी समजावी समजतील ते. तिला नेसायला येणार आहे काय? हा तुम्ही आहे ना मदत करायला, मी मदत कर. नाही दिसणार चांगली तिच्यावर. ती नेसल्यावर बघू ना. बघ तू उगाच हट्ट करू नकोस. कोण हट्ट करायला? अर्जुन मी बघायलोय ते. चुबस मी काय सांगते, ही साडी मी रेवतीला देणारच आहे. समजलं तुला? साडी कोणाची आहे? माझी आहे. मला ज्याला द्यावी वाटेल मी त्याला देणार. तू मध्ये मध्ये पडू नको. हा ऐक की माझ. सुनबाई जरा इकडे येत आहे का? हा हॅलो. ही साडी घे. मी तात्या काय म्हणतात ते बघून घेतो. मी काय करू याच? रेवतीला जाऊन वर दे. मी हा तू सांगते तेवढं करू. ऐक घुबड. तू तू इथे काय करतोस? आणि तुझं फ्रेंडशिपचं ठरलं काय? तुला काय सदान कदा नुसती फ्रेंडशिप दिसते काय? सध्या तरी दिसते. सांग ठरलं तुझं? तुला लई हौस आहे ना फ्रेंडशिप करायची? हौस नाही, तू मला मदत केली म्हणजे करतोस आणि चांगला मुलगा वाटतो. अजून तरी. अजून तरी? हा अजून तरी. पुढचं पुढे बघू. माणसांचं काही सांगता येत नाही, कधी पण बदलतात. ए तसं असेल का? नाही तुझी फ्रेंडशिप ठेव तुझ्याकडेच. नाही माझ्याकडे एक ऑप्शन आहे. सांग. तू कल्लू बरोबर फ्रेंडशिप का करत नाहीस? कल्लू अगं माझा जिगरी दोस्त आहे, चांगला माणूस आहे, सगळ्यांची मदत भी करतोय. कल्लू बरोबर फ्रेंडशिप कर. तो माझा चॉईस असतो आणि मला तुझ्याशीच फ्रेंडशिप करायची. हा मीच का? प्रत्येकाचं उत्तर नसतं, आमच्याकडे असतं. अच्छा तू सगळ्या मुलींची अशी चेष्टा करतोस काय? नाही नाही फक्त तुझी. का? प्रत्येकाला उत्तर नसतं. चिक्खक बिट्टे हलवा. जा लेशानी आहेस. आहेच मी शान. सांग करणार फ्रेंडशिप? केली असती पण. पण काय? पण बोल ना. अतिशहाण्या माणसाबरोबर फ्रेंडशिप करत नाही मी. हो काय? होय. आणि बघे तू लई प्रेशर टाकू नको माझ्यावर. म्हणजे माझ्या कधी मैत्रीण नव्हत्या, जे आहेत ते तीन चार मित्रच आहेत. म्हणून मुली बरोबर फ्रेंडशिप करायची की नाही अजून ठरवलं नाही. ठरव मग. अगं वय की जरा अंदाज होती की. बर ठीक आहे सांग मला, मी वाट बघते. बस बघत येणू. अगं म्हणजे बघ तुझ्यामुळे झालं सगळं, जे द्यायला आलतो तेच राहील. आईने नऊवारी दिल्या. नेसून ये आमच्या गणपतीच्या दर्शनाला. येस सर. येऊ काय? येस सर. घेत ना उडी. येस सर. घोबड हुली. ढोलकी बिलकी लावायची ती नीट लावून घ्याय. आरती तडक्यात झाली पाहिजे. हे प्रताप घे टाळूच. नाही भेट पडा. बया 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 रेवतीच आहे ना?
अरे ही कोण पोरगी? सुंदर दिसतेस तू. थँक यू. लय जाग दिसतेस बघ तू. पहिल्यांदाच नेसली ना नववार? हा सुनबाई ही नववारी? हा सासूबाईंची आहे. पोरगी लय गोड दिसते पण काहीतरी कमी आहे. आता आणि काय कमी येतात त्या? नववार तर नीट नेसली. नीट नेसलीस नववार? नाही नेसले व्यवस्थित, तरी बी काहीतरी कमी आहे. थांबाल तरी ते बघ बरोबर आहे ना. नथ तात्या ही खूप छान सुंदर आहे ही. अगं म्हणूनच दिले तुला, ही घातल्याशिवाय नववारीचा शृंगार अर्धवट होतो. घाल तू. पण तात्या मला कशाला? तात्या आता नको म्हणते तर राहू दे की मी घातली असती. मिळेल बाई तुला बी मिळेल. एकदा का तुझ्यामध्ये दिलेली वस्तू सांभाळायची ताकद आली का नाही ते तुला बी मिळेल. बोली तू घाल ग. किती सुंदर दिसते. एवढी मोठी कधी झाली तू मला कळलंच नाही. अम्मा मी काय मोठी झाले नाही, तुझ्यासाठी मी लहानच असते. प्रत्येक आईला तिचं मूल नेहमी लहानच असत. आता तू इमोशनल होऊ नको नाही तर मग मला पण रडू येईल. नाही
पोरी झाक दिसतीस की. चला चला आरतीला चला या या. ए घे रे आर. ए कल्लू घे ढोलकी लाव. रेवती काय नेसलायस